आपल्या बरोबर शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे आहेत सर मराठा संदर्भातलं तुम्ही एक आंदोलन पुण्यामध्ये केलं आणि तुमच्या काही मागण्या होत्या की अशोक चव्हाणांना उपसमितीवरून हटवा आणि एकनाथ शिंदे का ही मागणी आहे तुमची ही पक्षाची मागणी आहे म्हणजे तुमची व्यक्तिगत आहे की भाजपाकडून तुम्ही ही मागणी करता मुळामध्ये मराठा आरक्षणाचा विषय गेले तीस वर्षापासून मी हा लावून धरलाय आणि लढतोय आता सगळ्याच्या प्रयत्नामुळं मराठा आरक्षण मिळालं हायकोर्टात टिकलं आता त्याच्यावर जर सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक गेली त्यामुळे ती सुनावणी या सुनावणीच्या करता राज्य शासनानं हायकोर्टात जशी तयारी केली तशी तिथं सुप्रीम कोर्टात सुद्धा करावी एवढी आमची माफक अपेक्षा आहे आणि इच्छा आहे म्हणजे आरक्षण टिकेल पण त्या दृष्टीनं जी राज्याच्या मंत्रिमंडळाची उपसमिती आहे मराठा आरक्षण आणि मराठा विषयाच्याबद्दल त्याच्या अध्यक्ष आहेत अशोकराव साहेब आता यांच्याकडे ही विषय ह्यांनी ह्या सगळ्यात तयारी करायची पण ही कोणतीही तयारी यांनी करत नाहीत म्हणून यांच्यावर आमचा आक्षेप आहे बाकी व्यक्तिगत काय आमचं काय त्यांचं वाकडं असायचं काही कारण नाही त्या ठिकाणी मुळामध्ये जी तयारी करायला पाहिजे त्यांनी वकिलामध्ये ताळमेळ घातला पाहिजे तिथं कोणी कोणती बाजू मांडायला पाहिजे याच्या संदर्भात जे एक नियोजन पाहिजे जे आराखडा तयार करायला पाहिजे त्या संदर्भात ते काहीच करत नाहीत हाच मूळ आहे पण आता कोविडमुळं संपूर्णपणे कार जे काही कार्यवाही आहे सुप्रीम कोर्टाची ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे आहे आम्ही म्हणालो की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे तुम्ही घेऊ नका पहिल्या सुनावणीलाही नि आग्रह धरला नाही दुसऱ्या सुनावणीत तिसऱ्या सुनावणीला हिने आग्रह धरला कशासाठी हे करतात असं म्हटलं ही घटनापीठा कडं हे आपलं प्रकरण आरक्षणाचं पाठवा ते सुद्धा तयार करा नाहीत मग आत्ता कुठं त्यांनी पाठवलं माननीय उच्च न्यायालयामध्ये जी वकिलांची टीम होती त्या वकिलाची टीम म्हणलं तुम्ही सुप्रीम कोर्टात पण जशीला तशी ठेवा एक दिल्लीचे वकील सोडले तर इतरले कुणी वकील घेतले नाहीत आता ह्या गोष्टी त्यांनी बघायला नको का चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपलं जसं मराठा आरक्षण तिथं सुनावणी सुरू आहे तसं तामिळनाडूचं आहे राजस्थानचं आहे कर्नाटकचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं केंद्राचं दहा टक्के आर्थिकच्या निकषावर जी रिझर्वेशन दिलं आहे तो पण विषय आहे त्या सगळ्याच्या सुनावणी होत नाहीत पण आपल्या मात्र सतत होतात मग आपलंच का होतात याचे कुठंतरी खोळात जाणं तुम्ही एक बरं नाही काही जायचं नका जाऊ दुसरं ज्या सगळ्या प्रलंबित तिथं प्रश्न पडलेले आहेत त्या सगळ्याच्याकरता तुम्ही शासनाच्या वतीनं विनंती अर्ज करा आम्ही म्हणतोय की जेवढे आरक्षणाचे प्रलंबित विषय असेल ते एकत्रितरित्या सुनावणीला घ्यावेत आणि त्याच्यामध्ये मराठा आरक्षण क्लब करावं आणि नंतर एकत्रित सुनावणी जर तुम्ही घ्या याला अर्ज करायला काय अड लागतं आहे पण तेही करायला तयार नाहीत जे पाहिजे ते करत नाहीत आणि नको ते करतात चार मेचा जे आर हा राज्य शासनाने करता काढलेला मग तो तिथं दाखवायची काही गरज नाही तो जे आर काय की आम्ही नोकर भरती करणार नाही किंवा अन्य काही करणार मग तो तिथं करायची गरज नाही ना मग कोर्टमध्ये तुम्ही काढलं ना मग जोपर्यंत पुढची सुनावणी होत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेता का म्हणे कोणतीही भरती होता का म्हणे मग ह्याचा अर्थ काय स्थगिती नाही का होत मग हे म्हणतात स्थगिती नाही म्हणजे मराठा समाजाच्याबद्दल आरक्षणाच्याबद्दल हे कोणतेही पॉझिटिव्ह कामच करत नाहीत मग जेव्हा मग टीकाटिपणी झाल्यानंतर मग ह्यांना जाग येते मग अगोदर काय करत होते हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा विनायक मेटे यांनी तुमच्यावर काही आरोप केलेले आहेत उपसमितीच्या अध्यक्षपद जे मराठा समितीचं जे उपसमितीचं अध्यक्षपद आहे ते काढून एकनाथ शिंदेकडे ते देण्यात यावं असं सुद्धा त्यांनी म्हटलंय तुमचं यावर काय म्हणणं याच्यामागे राजकीय षडयंत्र आहे ज्या पद्धतीने विजय वरेट्टीवार यांच्या मागे काही मंडळी लागली होती तशाच पद्धतीने आता माझ्या विरोध फक्त एकनाथ आपला हा विनायक मेटे हे सतत त्याने बोलत आहेत आणि त्याच्यामध्ये काय कारण आहे का म्हणजे वास्तविक हे कळलं पाहिजे की ह्याच्यामागचं कारण काय म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भातले सगळे प्रयत्न व्यवस्थित सुरू आहे आरक्षण मिळालं पाहिजे याकरता सरकार बाजू पूर्णपणे भक्कमपणे मांडत आहे आणि जे मंडळी मराठा आरक्षण विरोधात आहेत त्यांच्या प्रयत्नांच्या विरोधामध्ये आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण कसं समर्थनार्थ आहे कसं योग्य आहे याकरता अतिशय निष्णात वकिलांची टीम लावलेली आहे म्हणजे ही चर्चा तिथे सुरू आहे आत्ता पण चार तारखा चार तीन चार तारखा कोर्टा चा सुप्रीम कोर्टाच्या झाल्या आणि सुप्रीम कोर्टने कुठली स्थगिती आरक्षणाला दिलेली नाही ही समाधानाची बाब आहे आता लार्जर बेंचसमोर जायचं या भक्तीमध्ये आर्ग्युमेंट पंचवीस तारखेला अपेक्षित आहे वकिलांच्या कॉन्फरन्सेस होत आहेत मीटिंग्स होत आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सगळ्या गोष्टी चर्चा सुरू आहे मग नेमकं काय अपेक्षित आहे मला काही समजायला मार्ग नाही असं आहे की त्यांच्याकडं हे टिप्पणी करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही कारण बोलण्यासारखं त्यांच्याकडं काही नाही माझं खुलं आव्हान आहे ना त्यांनी समोरासमोर येऊन कुठंही बोलावं मी जर माझं जर चुकत असेल तर मी त्यांचे जे पाहिजे ती शिक्षा भोगायला तयार आहे नाही तर त्यांनी हे करावं माझं चुकलं हे जाहीरपणानं सांगावं मी काय म्हणणार नाही त्यांनी माफी मागावी राजीनामा द्यावी पण माझं चुकलं हे जाहीरपणाने सांगावी अहो मला सांगा हे म्हणतात तयारी झाली मग कोर्टामध्ये तिथं अधिकृतरित्या रेकॉर्डवर त्यांच्या वकिलाने सांगितलं की आमची तयारी झालेली नाही याचा अर्थ काय आम्हाला कागदपत्र मिळाले नाही याचा अर्थ काय माणसं मुंबईहून आले नाही याचा अर्थ काय नाही या सरकारच्या विरोधात कट आहे मग ज्यांना मराठा आरक्षण होऊ द्यायचं लागू होऊ द्यायचं नाही आहे त्यांचा हा कट आहे आणि त्याच्यामागे भाजपचा छुपा हात आहे एवढं मला म्हणायचं आहे आणि म्हणून हे सगळं जे सुरू आहे हे आरक्षण लागू होऊ नये याकरता प्रयत्न सुरू आहेत माझ्यावर आरोप करतात की माझं आहे का ओ आम्ही आज नाही गेली पस्तीस वर्षे ज्यासाठी लढतो आहे झगडतो आहे जेव्हा मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या म्हणजे राष्ट्रवादीमध्ये होतो तेव्हा काँग्रेसच्यावर तेव्हाही मी आंदोलन करत होतो आपल्याला सगळ्यांना माहिती जेव्हा मी कोणत्याच पक्षाच्यामध्ये संबंधित नव्हतो हो तेव्हाही माझे आंदोलन होते आणि आजसुद्धा आंदोलन आहे म्हणजे इकडं असले की हे टीका करतात तिकडं असलो की ते टीका हे टीका टिप्पणी करण्यानं मला काही फरक पडत नाही मी समाजाशी बांधील आहे असल्या टीकाकारांच्याशी बांधील मी नाही म्हणजे याच्यामागे फक्त एवढंच मला समजतं आहे कारण मी सगळा विचार केला की मेटेंच्या बोलण्यामध्ये नेमकं काय आहे मला एकच चित्र समोर दिसतं आहे याच्यामध्ये कोणीतरी राजकीय शक्ती काम करतायत आणि आजच्या घटकेत तरी हा सगळा उद्योग भाजप करते आहे असं मला ठाम मत आहे कारण की इतके दिवस हे सगळी व्यवस्थित चाललं आहे म्हणजे कुठंही त्याच्यामध्ये बाधा आलेली नाही आता एखादा विषय सुप्रीम कोर्टात असल्यानंतर बाहेर काही होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे जी काही न्यायालयीन चर्च लढाई आहे ती न्यायालयात लढावी लागणार आपल्याला आणि त्याकरता वकील जे आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये ते वकील आपले निष्णात वकील आहेत त्यामुळे आता या गोष्टीसाठी नेमकं काय अपेक्षित आहे बोला स्पष्ट करा त्यांनी भूमिका स्पष्ट करावी काँग्रेसशी काही आमची दुश्मनी मराठा समाजाच्याबद्दल आरक्षणाबद्दल असा काही संबंध असेल आम्ही कुठं थोरात साहेबांच्याबद्दल बोलतो आहे किंवा कुठं कदमांच्याबद्दल बोलतो आहे कि किंवा अन्य कोणत्या काँग्रेसच्या नेत्याबद्दल बोलतो आहे काय काही समज ह्या दोघांच्याबद्दल का बोलायची वेळ आली तर अशोक चव्हाण साहेबांकडे मराठा आरक्षणाचा मराठा समाजाचा विषय आहे आणि ते निष्क्रियपणा दाखवायला लागलेत आणि मग तो निष्क्रियपणा त्यांचा हलगर्जीपणा आरक्षणाच्या मुळावर आलं तर ह्यांचं करायचं काय आम्ही आमच्या हातात ओंडशी आलेला का असं आमच्या मुलाबाळाच्या भवितव्याचा प्रश्न आहे मग ह्यांचं भवितव्य बघायचं की आमच्या दहा आम पिढेच्या मुलांचं भवितव्य बघायचं आहे ह्याचा विचार आम्हाला पडला आहे दुसरी गोष्ट वडट्टीवार साहेबांचं वडेट्टीवार साहेब आल्यानंतर आज त्यांच्याकडं जे खातं आहे त्या खात्याकडं मराठा समाजाचे इतर सगळे विषय येतं मग त्या विषयाच्या बद्दल ते काहीच करत नाहीत ना सारथी तुम्ही पाहिले पूर्वीच्या काळामध्ये सरकारमध्ये एवढी चांगली चाललेली एवढ्या लोकांना शिष्यवृत्ती मिळाली एवढ्या लोकांना मदत झाली आज काय सगळं बंद पडलंय पाच सहा लोकांचं फक्त तिथं चालू आहे बाकी सगळे कार्यक्रम बंद आहेत ह्या सगळ्याची चर्चा झाल्यावर टीका झाल्यावर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली त्याला सगळे होते वडटीवारी होते त्यांनी सांगितलं की मी सोडून देतो दहा दादा तुम्ही तुमच्याकडे हे घ्या हे वडेट्टीवारांनी विनंती केली मग तिथं निर्णय झाला की सारथी अजित पवारांच्या खात्याकडं जॉईन करायची पण नंतर दोन दिवसानं काँग्रेसनंच सांगितलं की अजित पवार कोण निर्णय घेणार आहे आम्ही नाही हे करणार मग यांना खातं महत्त्वाचं आहे ह्या लोकांना का समाजाचा विषय महत्वाचा आहे समाजाची शिष्यवृत्ती महत्वाची समाजाची नोकरी महत्वाची काय महत्वाचं आहे शिक्षण महत्वाचं ज्या पद्धतीने अजून एक तुम्ही मागणी केली म्हणजे ती म्हणजे अशोक चव्हाण यांना हटवा आणि एकनाथ शिंदेना त्या जागी आणा जाग तर स्पेसिफिक एकनाथ शिंदेच तुम्हाला का गरज वाटते तिकडे आणण्या एकनाथ शिंदे किंवा एकनाथ शिंदे सारखे मग अजित पवार असतील किंवा काँग्रेसचाही त्यांनी कोणी चांगला माणूस असेल तर द्यावा आमचं काय म्हणतात एकनाथ शिंदेचं नाव मी असं म्हण एकनाथ शिंदेंकडे ते द्यावं त्याचं कारण आता परवा कर्नाटकमध्ये एका गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला सगळ्यात अगोदर मुख्य ते कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला पत्र लिहिण्याचं काम त्याच्यावर प्रतिक्रिया ते द्यायचं काम सरकारच्या वतीनं पुढाकार घ्यायचं काम हे एकनाथ शिंदेने केलं तसं आरक्षणाच्या बाबतीतसुद्धा मग त्यांनी पुढाकार घेतलेला आहे काही बाबतीमध्ये काही ठिकाणी अजित पवारसुद्धा पुढाकार घेत आहे मग जे असे पुढाकार घेणार आहेत ना समाजाच्याबद्दल छत्र तर त्यांच्याकडं हे खातं द्या ज्याला आवड आहे ज्याला माहिती आहे बट ज्याच्याकडं नाही आहे त्यांच्याकडे काय उपयोग आहे किंवा जे निष्क्रिय आहेत त्यांच्याकडे ठेवून उपयोग नाही आमचं काय एकनाथ शिंदेकडंच द्या असं म्हणणं नाही पण एकनाथ शिंदेसारखा माणूस असेल अजित पवार असेल किंवा कुणी असेल जो चांगला जाण आणि भान असणाऱ्या माणसाकडे ते खातं ती विभाग द्यावं किंवा ती जबाबदारी द्यावी हे आरोप जे आहेत ते बिनबुडाचे आहेत आणि सरकार विरोधात हे सगळे लोक षडयंत्र करतात असं अशोक चव्हाणांनी म्हटलं त्यांना असे ते मंत्री आहेत जबाबदार त्यांनी सांगाव ना कोणतं षडयंत्र नुसतं षडयंत्र झालंय साप आलाय चोर आलाय म्हणून वर्डनत काय अर्थ नाही ना त्यांनी दाखवून हे सूर्यन हा जयद्रज आम्ही जसं आता तुम्हाला सांगितलं तसं ठामपणे सांगू इच्छितो सांगितलेलं आहे उद्याही सांगू आम्ही त्यांच्या समोर पण सांगू ना आम्ही त्यांची जेव्हा विशी झाली विशीवर बैठक झाली मुख्यमंत्री पण त्याच्यात होते मी होतो मी स्वतः त्यांना विचारलं की चव्हाण साहेब तुमची सरकार म्हणून काय तयारी झाली अगोदर ते आम्हाला सांगा मग आम्ही सांगू याच्यात एक टक्काही राजकारण आम्ही कुणी आणणार नाही कुणी आणू नये अशी विनंती असं मी बोललेलं त्याच्यामध्ये चव्हाण साहेबांनी सांगितलं की यामध्ये आमची सगळी तयारी झालेली आहे आणि तयारी झाली नाही म्हणून वकील सांगतात मग खरं कोण बोलतं हा मुद्दा आहे म्हणून नुसतं आम्ही षडयंत्र म्हणायचं मग हे षडयंत्र मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अशोक चव्हाणांचं आहे का काँग्रेस पक्षाचं आहे का सरकारचं आहे हे त्यांनीच सांगावं ना नाही तर आम्हाला सांगा ना काय षडयंत्र आहे त्याचं उत्तर आम्ही देतो पण नुसतं षडयंत्र षडयंत्र कट आहे असं म्हणणं होत नाही का काय कट केला काय षडयंत्र केलं हे त्यांनी सांगावं नाही तर आम्ही तर सांगतोयच तुम्ही काय करत नाहीत ते धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल तर हे होते विनायक मेटे प्राजक्ता पोळ बी बी सी न्यूज मराठी मुंबई